नमस्कार मित्रांनो, वेट लवर प्रसाद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे तो थंडीच्या दिवसांमध्ये कोंबड्यांची काळजी कशी घ्यावी। तर मित्रांनो, बरेच जे आजार आहेत ते थंडीमुळे होतात, थंडी लागल्यामुळे कोंबड्या मरतात, बीमारी होतात, सर्दी होतात, तर खूप सारे जे रोग आहेत ते कोंबड्यांना येतात। तर आपण काळजी कोणती घेतली पाहिजे? तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला असं भासल्यास थंडी जर शेडमध्ये येत असेल, टेम्परेचर मीटर तुम्हाला जर घ्यायचं असेल टेम्परेचर चेक करायसाठी, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक टाकून देतो, त्या लिंकवर जाऊन तुम्ही शेडमधलं जे तापमान आहे ते चेक करायचं, जे टेम्परेचर मीटर आहे ते तुम्ही घेऊ शकता, ऑनलाईन आहे आणि फार कमी किंमतमध्ये ते अवेलेबल आहे आणि खूप चांगलं मीटर आहे शेडमधलं तापमान चेक करायसाठी। जर तुम्हाला असं वाटलं की शेडमधलं तापमान एकदम कमी आहे, तर सर्वप्रथम जे आहे ते शेडचे पडदे बंद करा, त्यानंतर 100-100 वॅटचे 2-4 त्यामध्ये लाईट लावा संध्याकाळच्या वेळेस। कारण की संध्याकाळच्या वेळेस जेव्हा कोंबड्या निवांतपणे आराम करतात, तर त्यांना जे एकदम थंडी जर त्यांना लागली तर कोंबड्या मरण्याचे चान्सेस खूप सारे असतात। त्यानंतर सर्दी जर झाली तर सर्दीसोबत CRDचा रोग जो आहे तो पण कोंबड्यांना येतो, आणि CRD जर झाली तर CRDसोबत इन्फेक्शियस कोरेजा, त्यानंतर सालमोनेला, कॉक्सिडोसिस हे जे रोग आहे ते एकसोबत खूप सारे 3-4 रोग कोंबड्यांना होते, आणि यामध्ये 100% कोंबड्यांची मॉर्टेलिटी होते। तर यासाठीच तुम्ही जे आहे ते प्रिकॉशन पहिले घेतले पाहिजे की शेडची संध्याकाळच्या वेळी पडदे बंद ठेवा, शेडमध्ये 100-100 वॅटचे 4-5 लाईट लावा, जेणेकरून शेडमधलं तापमान मेंटेन राहील, आणि कोंबड्यांना खाद्य व्यवस्थित द्या, त्यानंतर पाणीचा पुरवठा चांगला करा, 2-3 दिवस आड गुळाचं पाणी कोंबड्यांना चालू द्या। कारण की थंडीमुळे कोंबड्या पाणी कमी पिते, आणि पाणी कमी पिल्यामुळे कोंबड्यांना इंडायजेशनचे प्रॉब्लेम्स खूप सारे होतात। तर डायजेशन प्रॉपर होण्यासाठी गुळाचं पाणी जे आहे ते खूप सारं कोंबड्यांसाठी बेनिफिशियल होऊ शकते। गावठी उपचार म्हणजे मित्रांनो गुळाचं पाणी आहे। तर मित्रांनो, हे सगळं दिल्यावर जे आहे ते तुम्ही जे आहे ते कोंबड्यांच्या खाद्यामध्ये बाजरा आणि सोयाबीनचा चुरा जो आहे तो मिक्स करू शकता, जेणेकरून हे फीड जे आहे कोंबड्यांना गरम ठेवते म्हणजे आतून, आणि त्यानंतर त्यांना मॉर्टेलिटी, त्यानंतर एकदम थंडी कोंबड्यांना लागू देत नाही। तर असं जे काळजी आहे तुम्ही घेत राहा थंडीच्या दिवसात, आणि कोंबड्यांना जर सर्दी वगैरे झाली तर तुम्ही जे आहे ते चांगल्या प्रकारे यांना मेडिसिनचा जो हे आहे पुरवठा तो पण करा, आणि गावठी म्हणजे रामबाण उपाय सर्दीवर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो पण मी व्हिडिओच्या एंडिंगला देऊन देतो की कशाप्रकारे तुम्हाला द्यायचा आहे। तर मुक्त संचार पद्धतीमध्ये आपण सकाळच्या वेळी जेव्हा कोंबड्या सोडतो तर त्यांना कोमट पाणी द्या प्यायसाठी, जेणेकरून कोंबड्या एकदम डायरेक्ट मॉर्टेलिटी होणार नाही। कारण की रात्रभर कोंबड्यांची बॉडी जी आहे ते पूर्ण टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर पूर्ण डाऊन होतो, आणि जेव्हा आपण सकाळी थंड पाणी कोंबड्यांना देतो तर त्यांचं बॉडी टेम्परेचर आणखीन डाऊन होते, आणि त्यामुळे कोंबड्यांची मॉर्टेलिटी होते। तर सकाळच्या वेळी कोमट पाणी द्या कोंबड्यांना, त्यानंतर खाद्य पुरवठा व्यवस्थित करा, आणि संध्याकाळच्या वेळी शेडचे पडदे वगैरे बंद ठेवा। थंडीच्या दिवसांमध्ये कोंबड्या पाणी कमी पिते, परंतु आपण थोडीफार गुळाचं पाणी वगैरे वायमिनरलचं पाणी जे आहे ते दिलं तर कोंबडे व्यवस्थितपणे पाणी पण पिते, खाद्य पण त्यांना डायजेस्ट होते, आणि बिमारी येण्याचे चान्सेस जे आहे ते फार कमी होते। आता सर्दीवर तुम्हाला रामबाण उपाय सांगून देतो की मोहरीचं तुम्हाला आयुर्वेदिक मेडिकलमध्ये जे आहे ते मोहरीचं तेल मिळून जाईल। तर मोहरीचं तेल तुम्ही प्रति कोंबडी 1-1.5 ml डायरेक्ट चोचीतमध्ये इंजेक्शनद्वारे द्या। ज्या कोंबडीनं तुम्हाला सर्दी वाटत असेल त्या कोंबडीनं मोहरीचं तेल पाजा, दह 2-3 दिवसात कोंबडी एकदम ठीक होऊन जाईल। तर हा जो उपाय आहे एकदम बेस्ट उपाय आहे, तर तुम्ही हा करून बघा नक्की, नंतर आपल्या व्हिडिओवर कमेंट करा। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि इतर शेतकरी मित्रांना शेअर करा। धन्यवाद।